बरन ग्रुप अंडर 14 ही टूर्नामेंट अपन आजपासून सुरू केली. 8 दिवसाची टूर्नामेंट आहे, 30 ओव्हरची मॅचेस आहेत. ही टूर्नामेंट घेण्याचं मागचं उद्देश ही एकच आहे की हे जे लहान मुलं आहेत आपल्याला दिसत आहेत समोर, ह्यांना ह्या लेवलचे टूर्नामेंट्स भेटत नाही पुण्यात आणि खूप कमी असे टूर्नामेंट्स होतात. आणि काही मुलं असतील, मुली पण आहेत काही टीम्समधनं मिक्समध्ये खेळतात, ह्या मुलं मुलींना जे सिरियसली क्रिकेट घेतात ॲज अ करिअर त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटावं म्हणून आपण ही टूर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. आतापर्यंत नेहमी आपल्या ग्रुपने ओपन जे मेन्स असतील किंवा वुमन्स टूर्नामेंट सिनियर्सची आपण ऑर्गनाईज केली, हे फर्स्ट टाईम आपण अंडर 14 केलं आहे. आता पुढे जाऊन अंडर 16 पण करणार, अंडर 25 पण करणार, असे टूर्नामेंट आपण ऑर्गनाईज करणार. टीम अंडर 14 आहे, 9 ते 14 एज ग्रुपमधलीच फक्त मुलं असतात आपल्याकडे. आणि त्या मुलांना आता करून तर आजकाल म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की या मुलांना ग्राउंडवर जाणं कंपल्सरी, कारण स्कूलला आता तुमच्या ग्राउंड्स राहिले नाही आहेत, तर या मुलांनी कंपल्सरी ग्राउंडवर जाणं गरजेचं आहे. कारण मुलं मोबाईलमध्ये ह्याच्यामध्ये इतकी इन्वॉल्व्ह झाली की फिजिकल ॲक्टिव्हिटी राहिली आणि त्यांनी प्रॉब्लेम सुरू झाले. आणि स्पोर्ट्स तुम्हाला काय मुलांना फाईट करायला शिकवतं, चॅलेंजेस जे असतात ना ती फेस करायला शिकवतं आणि मार्ग काढायला शिकवतं. म्हणून मुलांनी क्रिकेट खेळलंच पाहिजे. किंवा आपलं मोठं आहे की 9 ते 13 वर्षाच्या मुलांना मोस्टली आपण ट्रेन करायचा प्रयत्न करतो की त्यांना आत्ता सवय लागल्या तर पुढे ती मुलं लाईफमध्ये काहीतरी करू शकते. आणि खेळाचा भाग हा पाहिजेच मुलांना बाय डिफॉल्ट. जेवढं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्यांना स्पोर्ट्स पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. पुढे सरांनी टूर्नामेंट खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे. हां, आणि खूप चांगलं लॉकडाऊननंतर आहे ना की लॉकडाऊननंतर ह्या मॅचेस आम्हाला खेळायला भेटतात हे, आणि खूप चांगली टूर्नामेंट आहे ना करतात हे. सनी सर पण खूप हेल्प करतात सगळ्या गोष्टीबद्दल.